ऑक्टाहेड्रॉन स्ट्रक्चर तर पाहिलाच असेल, पण आज आपण हेक्साहेड्रॉन स्ट्रक्चर बनवणार आहोत, ज्यामध्ये दोन पिरामिड स्ट्रक्चर्स एकाखाली एक आहेत. प्रत्येक पिरामिडचा बेस एक समभुज त्रिकोण आहे. आता हा हेक्साहेड्रॉन बनवण्यासाठी आपल्याला एक चौरस कागद लागेल. सर्वप्रथम हा चौरस तीन समान भागांमध्ये दुमडा. आता दुसऱ्या बाजूलाही समान तीन भागांमध्ये दुमडून घ्या. त्यानंतर हा चौरस दोन्ही कर्णाच्या रेषेमध्ये दुमडून घ्या, जेणेकरून या चौरसाचा मध्यबिंदू मिळेल. आता चौरसाचा एक कोपरा उचलून या मध्यबिंदूशी जोडा आणि तो आत दुमडून घ्या. हीच कृती उरलेल्या तीनही कोपऱ्यांच्या बाबतीत रिपीट करा, म्हणजे या चौरस कागदावर असा हा एक पॅटर्न तयार होईल. आता कर्णाच्या रेषेत दुमडून खालच्या रेषेवरही घडी केली तर एक नावेसारखी आकृती मिळेल. नावेच्या या खालच्या निम्म्या भागास वर आणि खाली दाबून दुमडून घ्या आणि मग काळजीपूर्वक आतमध्ये ही अशी घडी करा. आता हीच कृती नावेच्या दुसऱ्या अर्ध्या भागावरही करा, म्हणजे चौरस मिळेल ज्यावर दोन त्रिकोणही आहेत, अगदी एका मांजराच्या चेहऱ्यासारखे. आता हे त्रिकोणी काग या छोट्या चौरसामध्ये खोचून टाका, म्हणजे आपला हेक्साहेड्रॉन एकदम तयार आहे. फक्त याला व्यवस्थित उघडण्याची गरज आहे, ज्यासाठी दोन बोटांमध्ये धरून थोडासा जोर लावावा लागेल. जोर लावताच एक छोटासा आवाज येईल आणि आपला हेक्साहेड्रॉन तयार. हा आपला हेक्साहेड्रॉन आहे, ज्यामध्ये वर एक पिरामिडल स्ट्रक्चर आहे आणि खाली एक, आणि त्यांचा बेस हा समभुज त्रिकोण आहे आणि बाजू म्हणून समद्विभुज त्रिकोण आहे. बघितलं, एका छोट्याशा चौरस कागदापासून हा असा हेक्साहेड्रॉन अगदी सहज बनवता येतो.